गुड मॉर्निंग स्टूडेंट. प्रैक्टिस सेट 4.4 वरून आपण आता सेकंड क्वेश्चन घेणार आहोत. ओके, तर प्रैक्टिस सेट 4.4 मधला क्वेश्चन आहे बघा की एक्स अपॉन 3x मायनस वाय मायनस झेड इक्वल्स टू वाय अपॉन 3y मायनस झेड मायनस एक्स इक्वल्स टू झेड अपॉन 3z मायनस एक्स मायनस वाय एंड x plus y plus z not equals to 0, then show that the value of each ratio equal to 1. म्हणजे या रेशोची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, इक्वल्स टू 1 दाखवायची आहे. ओके, मग आता याच्या मागचा जो पॉइंट आपण बघितला होता थेरम ऑन इक्वल रेशोचा, तोच पॉइंट आपल्याला इथे बघायचा आहे. बघा हा x अपॉन समथिंग आहे, y अपॉन समथिंग आहे, z अपॉन समथिंग आहे, म्हणजे हा रेशो आहे. हा काय आहे, रेशो इज इक्वल टू दिस रेशो इज इक्वल टू दिस रेशो. कंडिशन इज दॅट x प्लस y प्लस z नॉट इक्वल्स टू 0. ओके, यू हॅव टू गिव्ह वन x अपॉन 3x मायनस y मायनस z इक्वल्स टू y अपॉन 3y मायनस z मायनस x इक्वल्स टू z अपॉन 3z मायनस एक्स मायनस वाय इज अ गिवन. देन याला आपल्याला काय करायची, प्रॉपर्टी लावायची. कोणची? थेरम ऑन इक्वल रेशो ची. थेरम ऑन इक्वल रेशो. मग थेरम ऑन इक्वल रेशोचं म्हणणं काय आहे की ह्या सर्वेची काय करायची, ऍडिशन करायची. ओके, देअर फोर न्युमरेटरची आपण काय करू, ऍडिशन करू आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन करू. ओके, म्हणजे काय म्हणणार, एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन, आता या डिनॉमिनेटरची ऍडिशन करणार, 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एफ प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट म्हणणार. ओके, आता याला सोडवायचं आपल्याला, एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन, आता बघा इथे एक्स एक्स टर्म बघा, 3x मायनस एक्स आणि मायनस एक्स जवळजवळ आणा, 3x मायनस एक्स मायनस एक्स. ओके, वाय ची टर्म जवळ आणा, 3y मायनस वाय प्लस 3y मायनस वाय, अजून एक आहे इकडे मायनस वाय प्लस, आता झेड ची टर्म घ्या, प्लस 3z मायनस झेड मायनस झेड इक्वल्स टू के. बघा याच्यामध्ये सगळ्याला आपण काय केलं, अंडरलाईन केलेली आहे, अंडरलाईन केलेली आहे, याचा अर्थ काय झाला की हे सगळं जवळपास आपण घेतलेलं आहे. ओके, आता याला सोडवायचं आपण पुन्हा, एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन, आता याला सोडवा, 3x मायनस एक्स 2x, 2x मायनस एक्स 1x प्लस 3y मायनस वाय 2y, 2y मायनस वाय वाय प्लस 3z मायनस झेड 2z, 2z मायनस झेड झेड इज इक्वल टू के. याच्यामध्ये बघा तुम्हाला x प्लस वाय प्लस झेड नॉट इक्वल टू 0 कंडिशन दिलेली आहे. ओके, म्हणजे इथे लिहिणार आपण x प्लस वाय प्लस झेड नॉट इक्वल टू 0. ओके, मग x प्लस वाय प्लस झेड नॉट इक्वल टू 0 आहे, याचा अर्थ काय, x प्लस वाय प्लस झेड डिनॉमिनेटरला आहे, x प्लस वाय प्लस झेड न्यूमरेटरला आहे, म्हणजे ही टर्म कटली. ओके, म्हणजे के इक्वल टू काय आलं, 1. म्हणजे आपण असं म्हणणार, देअर फोर इच रेशो इज 1 म्हणतो, इच रेशो इज 1. आणि तेच तुम्हाला काय करायचं होतं, शो दॅट करायचं होतं की देन शो दॅट द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज इक्वल टू 1. मग ह्या रेशोची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1 आलेली आहे. लक्षात? ओके, येऊन घ्यायचे तुम्हाला इकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रॅक्टिस 4.4 मधला, इफ ए इन ब्रॅकेट वाय प्लस झेड इक्वल्स टू बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स इक्वल्स टू सी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अँड आउट ऑफ ए बी सी नो टू ऑफ इक्वल देम आर इक्वल देम शो दॅट वाय मायनस झेड इन ब्रॅकेट ए इन ब्रॅकेट
y y minus z upon a in bracket b minus c equals to z minus ax upon b in bracket c minus a equals to x minus y upon c in bracket a minus b. हे कंडिशन तुम्हाला शोधत करायची आहे. ओके, आता बघा आपण जो प्रश्न घेतलाय थर्मोडायनामिक इक्वेशनचा तोच प्रश्न आहे आपल्याला. आता बघा याच्यामध्ये पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इच रेशो इज इक्वल्स टू वन दाखवायचं सांगितलं. आता याच्यामध्ये हा रेशो इक्वल दाखवायचा आहे. ओके, मग आता इकडे लक्ष द्या की ऍक्च्युली हे जे प्रॉब्लेम आहे वाय मायनस झेड अपॉन हे तुम्हाला शोधायचं करायचं. मी याला एक स्टेप याच्या मागे जाणार है ना, म्हणजे याच्या मागे जाणार म्हणजे काय येणार ती ए बी मायनस ए सी. ओके, म्हणजे ए कॉमन जर तुम्ही काढला तर काय राहते बी मायनस सी, म्हणजे याच्या मागची ही टर्म आहे इक्वल्स टू झेड मायनस यक्स अपॉन बी सी मायनस बी ए इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन ए सी मायनस बी सी. ओके, मग सी ने मल्टीप्लाय केलंय आपण तर तिच्यामध्ये जर आपण सी जर कॉमन काढला सी इन ब्रॅकेट ए मायनस बी सी इन ब्रॅकेट ए मायनस बी, याच्यामध्ये बी जर कॉमन काढला तर बी इन ब्रॅकेट सी मायनस ए बी इन ब्रॅकेट सी मायनस ए, आणि इथे ए जर कॉमन काढला तर ए इन ब्रॅकेट बी मायनस सी. म्हणजे हे तुम्हाला शोध आउट करायचं आहे, हे शोध आउट करण्याच्या अगोदर तुम्हाला हे शोध करावं लागेल. ओके, हे जर तुम्ही शोध आउट केलं की इथून तुम्ही ए इथून बी आणि इथून सी कॉमन काढू शकता आणि आपल्याला हे शोध आउट तुम्हाला मिळून जाईल. आलं लक्षात? ओके, मग आपल्याला दिलं काय ए इन ब्रॅकेट वाय प्लस झेड इक्वल्स टू बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स इक्वल्स टू सी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय, ही कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. मग आता याच्यामध्ये बघा शोध आउट करताना याच्यामध्ये डिनॉमिनेटर तुम्हाला एबीसी दिसते, इथे एबीसी दिसते, इथे एबीसी दिसते, आपल्याला डिनॉमिनेटर एबीसी दिसते का नाही, म्हणून आपण काय करणार याला डिवाइडेड बाय ए बी सी करणार, डिवाइड बाय एबीसी करणार. मग याला डिवाइड बाय एबीसी केल्यावर याच्यामध्ये काय येणार वाय प्लस ए इन ब्रॅकेट वाय प्लस झेड अपॉन ए बी सी इक्वल्स टू बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स अपॉन ए बी सी इक्वल्स टू सी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन ए बी सी. ओके, डिवाइड बाय एबीसी केल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसते की डिनॉमिनेटरला ए डिनॉमिनेटरला ए न्यूमिनेटरला ए, म्हणजे हा ए इथे कटला बी इथे कटला आणि सी इथे कटला. आलं लक्षात? ओके, मग आता आलं काय याच्यामध्ये वाय प्लस झेड अपॉन बी सी इक्वल्स टू झेड प्लस एक्स अपॉन ए सी इक्वल्स टू एक्स प्लस वाय अपॉन ए बी. झालं? ओके, मग आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय हा रेशो आहे इक्वल आहे याच्यासोबत, हा रेशो इक्वल आहे याच्यासोबत, म्हणजे थेरम ऑन इक्वल रेशो तुम्हाला लावता येतो. ओके, मग आता थेरम ऑन इक्वल रेशो तुम्हाला लावायचा आहे तर आपण त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जर तुम्हाला त्या पद्धतीमध्ये पाहिजे असेल त्या पद्धतीमध्ये आपण घेणार. ओके, मग आता बघा याच्यामध्ये ही टर्म बघा ही टर्म बघा आणि ही टर्म बघा. ओके, डिनॉमिनेटरला बीसी आहे, डिनॉमिनेटरला एसी आहे, डिनॉमिनेटरला एबी आहे. ओके, तुम्हाला शोध आउट हे करायचं वाय मायनस झेड अपॉन ए इन ब्रॅकेट बी मायनस सी, परंतु हे शोध आउट करण्यासाठी तुम्हाला ही टर्म आणणं आवश्यक आहे. ओके, मग आता ही टर्म जर तुम्हाला आणायची असेल तर ए बी मायनस एसी आहे, काय म्हणते ए बी मायनस एसी ची टर्म तुम्हाला तिथे आणायची आहे. ओके, मग आता हे बघा इथे ए बी आणि ही काय एसी, म्हणजे या टर्म मधून ही टर्म तुम्हाला काय करायची आहे मायनस करायची आहे. ओके, म्हणून इथं म्हणणार आपण की बाय थेरम ऑन इक्वल रेशो. मग थेरम ऑन इक्वल रेशो साठी तुम्हाला काय करायचं आहे थेरम ऑन इक्वल रेशो लावायचा, परंतु ही टर्म आणण्यासाठी ए बी मायनस एसी घ्यायचं, म्हणजे याच्यातून ही टर्म तुम्हाला काय करायची मायनस करायची. मग ही टर्म घेणार पहिले एक्स प्लस वाय अपॉन ए बी मायनस ए सी मायनस
वरती काय येणार झेड प्लस एक्स इक्वल्स टू के म्हणणार. आलं ओके. बघा ए बी मायनस ए सी ही ए बी मायनस ए सी फक्त इथे काय केलं इथं ब्रॅकेट झेड प्लस एक्स ब्रॅकेट करायचं आहे आपल्याला कारण की इथे काय मायनस साईन आहे. ओके देअरफोर एक्स प्लस वाय मायनस नी मल्टिप्लाय करा मायनस झेड मायनस एक्स अपॉन ए बी मायनस ए सी इक्वल्स टू के. याच्यामध्ये बघा मायनस एक्स प्लस एक्स कटलाय ओके म्हणजे राहिलं काय वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस ए सी इक्वल्स टू के. वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस ए सी इक्वल्स टू के याला इक्वेशन फर्स्ट. ओके आलं ए बी मायनस ए सी टर्म आली इथे ए बी मायनस ए सी वाय मायनस झेड वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस ए सी आलं. ओके आता पुन्हा आता काय करणार आपण की तुम्हाला कोणची टर्म आणायची बीसी मायनस ए बी ची आणायची. ओके मग बीसी मायनस ए बी बीसी मायनस ए बी म्हणजे या टर्म मधून ही टर्म काय करायची मायनस करायची. थेरमॉन इक्वल रेशो आपण इथे म्हटलेलं आहे. ओके म्हणजे देअर फोर काय बीसी मायनस ए बी बीसी मायनस ए बी म्हणजे ही टर्म घेणार पहिले काय वाय प्लस झेड अपॉन बीसी मायनस कोणती घ्यायची बी ए म्हणजे काय ए बी म्हणजे मायनस एक्स प्लस वाय मायनस ए बी इक्वल्स टू के. आलं मायनस ही मल्टिप्लाय करा वाय प्लस झेड मायनस एक्स मायनस वाय अपॉन बी सी मायनस ए बी इक्वल्स टू के. इथं मायनस वाय प्लस वाय कटलं देअरफोर झेड मायनस एक्स अपॉन बी सी मायनस ए बी इक्वल्स टू के. याला ओके याला द इक्वेशन सेकंड. आता थर्ड याच्यामध्ये काय बघा ए सी मायनस बी सी टर्म आहे तुम्हाला कोणती आणायची ए सी मायनस बी सी. मग आता ए सी पुढे ए सी मायनस बी सी म्हणजे ह्या टर्म मधून ही टर्म काय करायची मायनस करायची. ही टर्म आपण लिहिणार काय देअरफोर देअरफोर झेड प्लस एक्स अपॉन ए सी मायनस ही टर्म घ्यायची वाय प्लस झेड अपॉन बी सी इक्वल्स टू के. ओके पुन्हा याला काय म्हणणार मायनस ने मल्टिप्लाय करा देअरफोर झेड प्लस एक्स मायनस वाय मायनस झेड अपॉन ए सी मायनस बी सी इज इक्वल टू के. पुन्हा याच्यामध्ये काय कॉमन कटते मायनस झेड प्लस झेड म्हणजे आलं काय एक्स मायनस वाय अपॉन ए सी मायनस बी सी इक्वल्स टू के याला द इक्वेशन थर्ड. इथपर्यंत आलं ओके म्हणजे आता इक्वेशन वन बघा वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस ए सी इक्वल्स टू के. सेकंड इक्वेशन झेड मायनस एक्स अपॉन बी सी मायनस ए बी इक्वल्स टू के. इक्वेशन थर्ड बघा एक्स मायनस वाय अपॉन ए सी मायनस बी सी इक्वल्स टू के इक्वल्स टू के इक्वल्स टू के इक्वल्स टू के आहे म्हणजे इथं आम्ही असं म्हणणार की फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड तिन्ही इक्वल आहे के 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 मग के के इक्वल असेल तर ही टर्म इक्वल आहे ही टर्म इक्वल आहे ही टर्म इक्वल आहे म्हणजे आपण ती टर्म घेणार आहोत. लक्षात ओके मग आता याच्यामध्ये बघा पहिली टर्म काय आहे वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस ए सी इक्वल्स टू. दुसरी टर्म काय झेड मायनस एक्स अपॉन बी सी मायनस ए बी इक्वल्स टू. तिसरी टर्म काय आहे एक्स मायनस वाय अपॉन ए सी मायनस बी सी इक्वल्स टू के. आलं ओके मग याच्यामध्ये आपण काय करणार ही टर्म आली तुमची ओके मग आता याच्यामध्ये
काय कॉमन मिळते ए इथे बी इथे सी ओके म्हणजे देअरफोर वाय मायनस झेड y minus z upon a in bracket b minus c equals to z minus x upon b in bracket c minus a equals to x minus y upon c in bracket a minus b आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं शो दॅट करायचं होतं बघा वाय मायनस झेड अपॉन ए इन ब्रॅकेट बी मायनस सी इक्वल्स टू झेड मायनस एक्स अपॉन बी इन ब्रॅकेट सी मायनस ई इक्वल्स टू एक्स मायनस वाय अपॉन सी इन ब्रॅकेट ए मायनस बी लक्षात ओके म्हणजे आपल्याला थिअरम इक्वेशन लावता येतो लक्षात ओके थँक्यू